गतवर्षीचा पीक विमा मिळवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या वतीने दिनांक 18 रोजी शनिवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत मुक्रमाबाद, हाणी, गोजेगाव येथे राज्यमार्ग क्रमांक 168 वर 3 तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे सकाळी बाहेरगावी निघालेल्या प्रवाशांचे मोठे हाल झाले. गतवर्षी पावसाअभावी खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांनी सन 2018 प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी, मका, बाजरी आदी पिकांना संरक्षण मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणात रात्रीचा दिवस करून सेतू केंद्रांवर तात्काळ बसून पीक विमा उतरवला असतानाही पिकांचे अतोनात नुकसान होऊनही पीक विमा मंजूर झाला नसल्याने तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शिवाय मुखेड तालुका शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केला असून या भागात तीव्र पाणी टंचाई असल्याने चारा अभावी जनावरांचे हाल होत आहेत. पण शासनाकडून कोणतीच उपाययोजना केली जात नाही, त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मैलोमैल भटकंती करावी लागत आहे. दुष्काळामुळे यंदाच्या खरीप हंगामातील पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांजवळ दमडीही उपलब्ध नसून त्यांच्या हक्काचा पीक विमा त्यांना देण्यात यावा व बँकेकडून खरीप हंगामासाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, त्यांच्या हक्काचा पीक विमा त्यांना देण्यात यावा व बँकेकडून खरीप हंगामासाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे. शिवाय जून मधील खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 25,000 रुपये अनुदान स्वरूपात देण्यात यावे. शेतकरी व कष्टकरी यांच्या हाताला काम दिले तरच तालुक्यातील होणारे स्थलांतरही थांबेल. भाजपा शिवसेनेचे शासन शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे शासन असून बळीराजाला त्यांच्या हक्काचा पीक विमा मिळवण्यासाठी त्यांना रस्त्यावर उतरावे लागत असून ही या सरकारसाठी लाजिरवाणी बाब असल्याचा आरोप काँग्रेस नेते सुभाष पाटील दापकेवर यांनी हाळणी येथील रास्ता रोको दरम्यान केला. यावेळी शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते तर मुक्रमाबाद येथे केलेले रास्ता रोको आंदोलनात काँग्रेस नेते शिवराजप्पा आवडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गंगाधर चामलवाड, कमल किशोर सावळे, चंद्रशेखर गायकवाड, तानाजी देवकत्ते, सचिन इंगळे, बालाजी अप्पाने, मारुती श्रीरामे, दत्ता निलावाड, दिगंबर पाटील इटग्याळकर, चांदसाब खुरेशी, पंढरीनाथ बडगणे, प्रल्हाद वाडीकर, अमित शेख यांच्यासह शेकडो शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुक्रमाबादचे PSI कमलाकर गड्डिम्मे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. यादव गायकवाड, मुक्रमाबाद, मुखेड.